महापालिका निवडणुका वर्षभरावर आलेल्या असताना पिंपरी चिंचवड मधले राष्ट्रवादीचे तगडे नेते जगदीश शेट्टी यांचं जात प्रमाणपत्र खोटं निघालं आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं. त्यानंतर विद्यानगर प्रभागात पोटनिवडणूक लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्वांनीच उमेदवार उभे केले. काँग्रेसनंही उमेदवार देत ताकद आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला. या पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडलं. लढत चौरंगी असली तरी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत असल्याचं बोललं जात आहे. निकाल लागल्यानंतर तिची पोटनिवडणूक आज आम्हाला लागली आणि पोटनिवडणूक लागल्याच्या नंतर लोकांना एक माझ्याबद्दल भावनिक आधार लागला, भावनिक माझ्याबद्दल त्यांना वाटलं. म्हणून माझ्या वार्डातल्या सगळ्या जनतेने आणि मतदारांनी मला निवडून द्यायचं ठरवलं आणि मी नक्की 100% निवडून येणार आहे हे मला खात्री आहे. गेले 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महानगरपालिका केलेले आदरणीय शरदचंद्र पवार आणि आदरणीय दादा यांच्या कामाच्या माध्यमातून 100% मी ग्वाही देतो की मीच निवडून येणार. विद्यानगर मध्ये भाजपनं ही शक्ती पणाला लावली आहे. लक्ष्मण जगताप यांनी अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर मोहन नगर इथल्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पाहावा लागला होता. आता विजय मिळवत भाजपला हम भी कम नाही हे दाखवून द्यायचंय. त्यांनी भीमा बोबडे यांना उमेदवारी देत तगडं आव्हान निर्माण केलंय. काँग्रेसनंही भीमराव भोसले यांना मैदानात उतरवत ताकद आजमावण्याचा प्रयत्न केलाय. सोमवारी निवडणुकीचा निकाल असल्यानं या निवडणुकीत कोण बाजी मारतय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.